लक्ष द्या, आता आपण बघणार आहोत आज ऍसिड अँड बेस थिअरी. काय बघणार आहोत आपण? ऍसिड आणि बेस थिअरी. आता कॉन्सेप्ट आहे पहिले अरेनियस थिअरीचा. अरे अरे नियस स्थिर. आता अरेनियस थिअरी, अरेनियस थिअरी काय म्हणते? अकॉर्डिंग टू अरेनियस थिअरी दोज कंपाउंड विच आर गिव्ह एच पॉझिटिव्ह आयन्स दॅट कंपाउंड आर कॉल्ड एज ऍसिड आणि बेस. दोज कंपाउंड आर गिव्ह ओ एच निगेटिव्ह आयन इज कॉल्ड एज बेस. आता अकॉर्डिंग टू अरेनियस थिअरी व्हॉट इज मीन बाय ऍसिड? अरेनियस थिअरी नुसार ऍसिड म्हणजे काय आणि अरेनियस थिअरी नुसार बेस म्हणजे काय? म्हणजे बेस म्हणजे काय, ऍसिड म्हणजे काय? अरेनियसच्या थिअरीनुसार पाहू आपण. आता अरेनियस काय म्हणते पहिल्यांदा लिहून घेऊ आपण आणि नंतर मग समजून सांगतो मी. पहा, अन ऍसिड इज अ सबस्टन्स अँड ऍसिड इज अ सबस्टन्स विच कंटेन हायड्रोजन अँड गिव्ज एच पॉझिटिव्ह आयन्स इन ऍक्वायस सोल्युशन. एक्झाम्पल, HCl गिव्ज एच पॉझिटिव्ह प्लस ओ एच निगेटिव्ह, हे सुद्धा ऍक्वायस, हे सुद्धा ऍक्वायस, हे सुद्धा ऍक्वायस. नंतर सेकंड एक्झाम्पल, CH3COOH ऍक्वायस गिव्ज एच पॉझिटिव्ह ऍक्वायस आणि प्लस CH3COO निगेटिव्ह ऍक्वायस. बेस, अ बेस इज अ सबस्टन्स विच कंटेन OH group and produces OH negative ion in aqueous solution. Example, NaOH aqueous gives Na positive aqueous plus Cl negative, sorry, OH negative aqueous. This is example, NH4OH gives NH4 positive plus OH negative. लक्ष द्या, अरेनियस थिअरीनुसार, अरेनियस थिअरीनुसार ऍसिड कोणाला म्हणायचं आणि बेस कोणाला म्हणायचं? अरेनियस थिअरीनुसार ऍसिड कोणाला म्हणायचं आणि बेस कोणाला म्हणायचं हे अरेनियसने सांगून दिलेलं आहे. पहा, अरेनियस, अरेनियसचं स्पेलिंग पहा पहिले.
कारण साइन तिथं नाव आहे. अरणीचं स्पेलिंग आहे ए डबल आर एच ई एन आय यू एस यूएस. अरेनियस थेरी म्हणजे काय? पाहत अरेनियस थेरी सांगते की कोणाला बेस म्हणायचं कोणाला ऍसिड म्हणायचं. आता पहिल्यांदा ऍसिड पाहू आपण की अरेनियस नुसार ऍसिड कोणता कंपाऊंड असणार आणि अरेनियस नुसार बेस कोणता कंपाऊंड असणार. लक्ष द्या आता एन ऍसिड इज अ सबस्टन्स. एन ऍसिड इज अ सबस्टन्स म्हणजे ऍसिड काय आहे? हा ऍसिड एक सबस्टन्स आहे. काय आहे? हा एक सबस्टन्स. एन ऍसिड इज अ सबस्टन्स विच कंटेन हायड्रोजन, की जो हायड्रोजन कंटेन करते. लक्ष द्या अरेनियसच्या थेरीनुसार आपण ऍसिड कोणाला म्हणायचं? एन ऍसिड इज अ सबस्टन्स विच कंटेन हायड्रोजन, जो सबस्टन्स हायड्रोजन कंटेन करतो, जो सबस्टन्स हायड्रोजन कंटेन्स करतो अँड गिव्ज एच पॉझिटिव्ह आयन्स इन ऍक्वायस सोल्युशन, आणि जो ऍक्वायस सोल्युशन मध्ये एच पॉझिटिव्ह आयन देतो त्याला आपण म्हणायचं ऍसिड. ऍसिड इज अ सबस्टन्स. ऍसिड काय आहे? सबस्टन्स आहे. काय आहे? सबस्टन्स. कोणता? विच कंटेनिंग हायड्रोजन, ज्याच्यामध्ये हायड्रोजन आहे. ऍसिड इज अ सबस्टन्स विच कंटेनिंग हायड्रोजन अँड गिव्ज एच पॉझिटिव्ह आयन्स इन ऍक्वायस सोल्युशन अँड गिव्ज एच पॉझिटिव्ह आयन्स इन ऍक्वायस सोल्युशन इज कॉल्ड ऍज ऍसिड. एक्झाम्पल पहा. आता HCl दॅट म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड, HCl कंटेनिंग हायड्रोजन आयटम कंटेन करते, आणि ज्या वेळेस आपण याला ऍक्वायस सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह करू, ऍक्वायस सोल्युशन म्हणजे अ सोल्युशन इज इन वॉटर, अ सोल्युशन इज इन वॉटर. आता व्हेन HCl डिझॉल्व्ह इन ऍक्वायस सोल्युशन गिव्ज एच पॉझिटिव्ह अँड OH निगेटिव्ह आयन, म्हणजे सॉरी OH निगेटिव्ह नाही आहे का, Cl निगेटिव्ह येणार. काय येणार? Cl निगेटिव्ह. पा एक्झाम्पल HCl ऍक्वायस मध्ये एच पॉझिटिव्ह आयन भेटला आणि Cl निगेटिव्ह आयन भेटला, म्हणून ऍसिड ची डेफिनेशन अशी होणार अकॉर्डिंग टू अरेनियस थेरी. अरेनियस थेरी नुसार एन ऍसिड इज अ सबस्टन्स विच कंटेन हायड्रोजन अँड गिव्ज एच पॉझिटिव्ह आयन इन ऍक्वायस सोल्युशन इज कॉल्ड ऍज ऍसिड. एक्झाम्पल आहे HCl एच पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह, एच पॉझिटिव्ह भेटून मला म्हणजे हा ऍसिड आहे. CH3COOH एच पॉझिटिव्ह आहे, CH3COO निगेटिव्ह आहे, एच पॉझिटिव्ह भेटून म्हणजे हा ऍसिड आहे. आता अरेनियसच्या थेरीनुसार बेस कोणाला म्हणायचं? बेस, अ बेस इज अ सबस्टन्स. बेस काय? अ बेस इज अ सबस्टन्स विच कंटेन OH ग्रुप. अ बेस इज अ सबस्टन्स विच कंटेन OH ग्रुप अँड प्रोड्यूस OH निगेटिव्ह आयन इन ऍक्वायस सोल्युशन, म्हणजे बेस म्हणजे अशा प्रकारचा सबस्टन्स आहे की त्याच्यामध्ये OH ग्रुप प्रेझेंट असते. पहा याच्यामध्ये OH ग्रुप प्रेझेंट आहे, याच्यामध्ये OH ग्रुप प्रेझेंट आहे. अँड प्रोड्यूस, ज्या वेळेस आपण याला पाण्यात सोडतो त्यावेळेस हा प्रोड्यूस करते काय? OH निगेटिव्ह आयन. म्हणजे द सबस्टन्स विच कंटेन OH ग्रुप अँड प्रोड्यूस OH निगेटिव्ह आयन्स इन ऍक्वायस सोल्युशन इज कॉल्ड ऍज बेस. एक्झाम्पल पहा NaOH, Na पॉझिटिव्ह OH निगेटिव्ह, OH निगेटिव्ह म्हणजे हा बेस आहे. इथं OH निगेटिव्ह म्हणजे हा सुद्धा काय आहे? बेस. म्हणजे अकॉर्डिंग टू अरेनियस थेरी, अरेनियसच्या थेरीनुसार जो कंपाऊंड एच पॉझिटिव्ह आयन्स देतो तो आपला ऍसिड असतो, आणि जो कंपाऊंड एच OH निगेटिव्ह आयन्स देतो तो कंपाऊंड काय असतो? बेस. एकदम सिंपल वर्ड मध्ये असं म्हणता येईल, जो एच पॉझिटिव्ह देतो तो ऍसिड, जो OH निगेटिव्ह देतो तो बेस. जो एच पॉझिटिव्ह देतो तो ऍसिड आणि जो OH निगेटिव्ह देतो तो बेस. हे आहे अरेनियसची थेरी. आता बघा याचे लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन्स ऑफ
अरेनियस थ्योरी, लिमिटेशंस ऑफ अरेनियस थ्योरी, अरेनियस थ्योरी ची लिमिटेशन कौन कौन थे अपन लिहन जो पहले पांच अरेनियस थ्योरी ची लिमिटेशन. अरेनियस थ्योरी अकाउंट नंबर फर्स्ट अरेनियस थ्योरी अकाउंट फॉर प्रॉपर्टीज ऑफ डिफरेंट एसिड एंड बेसिस बट इज एप्लीकेबल ओनली टू एक्वाइज सोल्यूशन. नंबर सेकंड इट does not account for the basicity of NH3 and Na2CO3 which do not have OH group. हे आहे लिमिटेशन कोणाचे अरेनियस थ्योरीचे. अरेनियस थ्योरीचे लिमिटेशन पा. अरेनियस थ्योरी अकाउंट अरेनियस थ्योरी काय अकाउंट फॉर प्रॉपर्टीज ऑफ डिफरंट एसिड एंड बेस बट इट इज एप्लीकेबल ओनली टू एक्वायर सोल्यूशन. फक्त ते सोल्यूशन एक्वायर साठी कारणीभूत ठरते. बाकीच्या एसिडच्या आणि बेसच्या प्रॉपर्टीज सांगू शकत का हे नाही. अरेनियस थ्योरी फक्त एखादं सोल्युशन आपण पाण्यामध्ये टाकलं की येऊ शकते, दुसरा मध्ये येऊ शकत नाही. पाहत इट डज नॉट अकाउंट फॉर द बेसिसिटी ऑफ NH3 अँड Na2CO3 which do not have OH group. आणि यांनी एक्सप्लेन केली नाही की अमोनिया का बर बेस आहे आणि हा का बर बेस आहे, कारण याच्यामध्ये दोन्ही मध्ये OH निगेटिव्ह ऍटमच नाहीये. OH निगेटिव्ह ऍटम नाहीये म्हणजे हा बेस नाहीये, परंतु हा बेस आहे. का बर? कारण अमोनिया कंटेनिंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हे यांनी सांगितलेलं नाही. फक्त जो कंपाउंड एच कंटेन करते आणि एच पॉझिटिव्ह आयन देते तो कंपाउंड ऍसिड, आणि जो कंपाउंड OH निगेटिव्ह आयन्स कंटेन करते आणि OH निगेटिव्ह आयन देते पाण्यात टाकल्यावर तो बेस. परंतु हा सुद्धा बेस आहे ना. अमोनिया इज अ बेस, सोडियम कार्बोनेट इज अ बेस, परंतु याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये OH ग्रुप आहे काय? मग अकॉर्डिंग टू अरेनियस थिअरी हे बेस लिंग आहे नाही, पण रिअल मध्ये हे बेस आहे. म्हणजे ही थिअरी रॉंग झाली. ही थिअरी रॉंग झाली म्हणजे पुढची थिअरी आली. आता पुढची थिअरी म्हणजे कोणती आहे? पुढची थिअरी म्हणजे लॉरी बॉन्स्टेड थिअरी. पा हे थिअरी लॅप्स झाली. आता पुढची थिअरी आली कोणती? लॉरी ब्रोन्स थिअरी. लॉरी ब्रोन्स थिअरी हा चॅप्टर तुम्हाला बीएससी मध्ये होता. हा बीएससी मधून ढकलून डायरेक्ट 12वीत टाकला. आयोनिक इक्विलिब्रियम हा रळा तुम्हाला बीएससी ला होता. कशाला होता? बीएससी ला. म्हणजे अजूनही असणार बीएससी ला. तर हा तुम्हाला आता दिलेला अभ्यासक्रमामध्ये पा. सेकंड नंबर थिअरी आहे ब्रॉन्स्टेड लॉरी थिअरी किंवा लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी. चालते दोन्ही सायंटिस्ट आहेत ते.
ब्रॉन्स्टेड लोरी थीर। आता मग यानं ऍसिटन बेचाळीस म्हणून सांगितलं, हे सांगितलं 1923 मध्ये। याला म्हणतात प्रोटॉन ट्रान्सफर थिअरी। प्रोटॉन ट्रान्सफर थिअरी। आता बघा, याने ऍसिडची डेफिनेशन सांगितली, ब्रॉन्स्टेड लॉरीनुसार ऍसिड इज अ सबस्टन्स, ऍसिड इज अ सबस्टन्स दॅट डोनेट्स अ प्रोटॉन। दॅट इज एच पॉझिटिव्ह टू अनदर सबस्टन्स। नंतर बेस बेस इज अ सबस्टन्स दॅट डोनेट्स सॉरी डोनेट नाही ऍक्सेप्ट प्रोटॉन एच पॉझिटिव्ह टू अनदर सबस्टन्स। लक्ष द्या, अशा प्रकारे दोन डेफिनेशन सांगितलेल्या आहेत कोणा लॉरी ब्रॉन्स्टेडनं, म्हणजे पहिली डेफिनेशन सांगितल्या होत्या कोणा ऑरिनियसनं, त्यात थोड्याफार बाबतीत रॉंग झाल्या, त्या थोड्याफार बाबतीत काय झाल्या रॉंग, आणि राईट डेफिनेशन सांगितलं थोड्याशा मग यांनी कोणा ब्रॉन्स्टेड लॉरी थिअरी ऑफ ऍसिड अँड बेस 1923 मध्ये, म्हणजे जवळपास जवळपास आता 100 वर्षा अगोदर लॉरी ब्रॉन्स्टेड किंवा ब्रॉन्स्टेड लॉरी थिअरी। पाहिलं की द्या, याच्या म्हणण्यानुसार काय आहे, ऍसिड कायले म्हणतात आणि बेस कायले म्हणतात। ऍसिड म्हणतात की जो कंपाऊंड प्रोटॉन डोनेट करतो त्याला आपण ऍसिड म्हणायचं, आणि जो कंपाऊंड प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो त्याला आपण बेस म्हणायचं, त्याला काय म्हणायचं आपण बेस। आता लक्ष द्या, प्रोटॉन ऍक्सेप्ट करणं आणि प्रोटॉन डोनेट करणं म्हणजे काय, पाहता लॉरी ब्रॉन्स्टेडचं एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे यांनी HCl प्लस अमोनिया यूज H4 पॉझिटिव्ह आणि प्लस Cl निगेटिव्ह। इन दिस रिएक्शन HCl अँड इन रिएक्शन HCl अँड NH3 HCl अँड H4 पॉझिटिव्ह प्रोटॉन डोनर एंड एक्ट एज एसिड, द NH3 एंड Cl निगेटिव आर प्रोटॉन एक्सेप्टर
ऍक्ट ऍज अ बेस म्हणजे पहा यांनी नवीन डेफिनेशन दिलं आहे पहा लक्ष द्या ब्रॉन्स्टेट लॉरी ब्रॉन्स्टेट लॉरी या शास्त्रज्ञानं 1923 साली ही थिअरी उदयास आणली आता अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेट लॉरी थिअरी व्हॉट इज मीन बाय ऍसिड अँड व्हॉट इज मीन बाय बेस या थिअरीला प्रोटॉन ट्रान्सफर थिअरी असं म्हणतात काय म्हणतात प्रोटॉन्स प्रोटॉन्स म्हणजे एच पॉझिटिव्ह प्रोटॉन म्हणजे काय होते एच पॉझिटिव्ह आयन्सची देवाणघेवाण करणं पहा ऍसिड म्हणजे काय ऍसिड इज अ सबस्टन्स दॅट डोनेट अ प्रोटॉन म्हणजे एच पॉझिटिव्ह डोनेट करते टू अनादर सबस्टन्स पहा ऍसिड इज अ सबस्टन्स दॅट डोनेट अ प्रोटॉन प्रोटॉनला डोनेट करते टू द अनदर सबस्टन्स आर कॉल्ड एज ऍसिड आणि बेस म्हणजे बेस इज अ सबस्टन्स दॅट ऍक्सेप्ट प्रोटॉन एक देणारा असते एक घेणारा असते देणारा काय म्हणतात ऍसिड आणि घेणारा काय म्हणतात बेस पहा HCl NH3 gives NH4 CO आता बघा यात HCl आणि NH4 NH4 पॉझिटिव्ह आणि HCl हे दोन काय प्रोटॉन डोनर आहेत प्रोटॉन देऊन राहिले HCl आणि NH4 पॉझिटिव्ह हे काय आहेत प्रोटॉन डोनर आहेत हे प्रोटॉन देऊन राहिले प्रोटॉन देऊन राहिले म्हणजे प्रोटॉन हे डोनेट करून राहिले HCl आणि NH4 पॉझिटिव्ह म्हणून हे काय आहेत ऍक्ट ऍज अ ऍसिड आता NH3 आणि Cl निगेटिव्ह हे प्रोटॉन ऍक्सेप्ट करून राहिले NH3 आणि Cl निगेटिव्ह हे काय करून प्रोटॉन ऍक्सेप्ट करून राहिले म्हणून दिस आर ऍक्ट ऍज अ बेस जो कंपाऊंड प्रोटॉन डोनेट करतो तो ऍसिड असतो जो कंपाऊंड प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो तो बेस असतो हे आहे ब्रॉन्स्टेट लॉरी थिअरी आता इलेक्ट्रॉन डोनेट इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट प्रोटॉन डोनेट प्रोटॉन ऍक्सेप्ट हे करता येईल आपल्याला म्हणजे असं अलग अलग प्रकारचे कन्सेप्ट आपल्याला घेता येतील पहिले आपण अरेनियस थिअरी बघाली अरेनियस थिअरी नंतर मग पाहिले आपण लॉरी ब्रॉन्स्टेट थिअरी कोणती पाहिली लॉरी ब्रॉन्स्टेट म्हणा किंवा याला ब्रॉन्स्टेट लॉरी सुद्धा म्हणत चालते हा ब्रॉन्स्टेट लॉरी थिअरी काय म्हणते पहिले अरेनियस थिअरी की जो कंपाऊंड पाण्यामध्ये टाकला एच पॉझिटिव्ह देतो तो ऍसिड जो कंपाऊंड पाण्यामध्ये टाकल्यावर ओएच निगेटिव्ह देतो तो बेस परंतु ते फक्त पाण्यामधल्यासाठी कारणीभूत आहे आता बघा दुसऱ्यासाठी कसं राहील दुसऱ्यासाठी असं राहील ते की जो कंपाऊंड प्रोटॉन डोनेट करतो तो ऍसिड जो कंपाऊंड प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो तो बेस एक्झाम्पल HCl प्लस NH3 गिव्ह NH4 पॉझिटिव्ह प्लस Cl निगेटिव्ह आता बघा यामध्ये हा HCl आणि NH4 पॉझिटिव्ह हे दोन प्रोटॉन डोनर आहेत म्हणजे प्रोटॉन देऊन राहिले म्हणजे इलेक्ट्रॉन देऊन राहिले म्हणजे हा H देऊन राहिले कोणाला याला म्हणजे हा H इथे गेला तर काय होईल NH4 ना म्हणजे हा HCl आणि NH4 पॉझिटिव्ह हा काय आहे ऍसिड डोनर आहे आणि NH3 आणि Cl निगेटिव्ह हे काय आहे हे ऍक्सेप्टर आहे म्हणजे हे काय झाले हे झाले बेस हे काय झाले बेस अशा प्रकारे कन्सेप्ट आहे पहा अशा प्रकारे दोन डेफिनेशन आहे पहिल्यांदा अरेनियस थिअरी पाहिली आता पहिले आपण ब्रॉन्स्टेट लॉरी थिअरी कोणती पाहिली ब्रॉन्स्टेट लॉरी थिअरी आता बघा व्हॉट इज मीन बाय कॉन्जुगेट बेस ऍसिड बेस पेअर कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणजे काय लक्षात आता कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर टॉपिक न्यू कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर
म्हणजे काय कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणजे काय आता पहा फायनल थिंग आहे नंबर फर्स्ट पॉइंट द बेस प्रोड्यूस बाय एक्सेप्टिंग द प्रोटॉन फ्रॉम एन एसिड इज द कॉन्जुगेट बेस ऑफ दैट एसिड नंतर नंबर सेकंड द एसिड प्रोड्यूस व्हेन द बेस एक्सेप्ट प्रोटॉन is called conjugate acid कसं आता कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणजे काय आहे द बेस प्रोड्यूस एक बेस प्रोड्यूस होऊन झाला कशापासून बाय ऍक्सेप्टिंग अ प्रोटॉन फ्रॉम एन ऍसिड म्हणजे ऍसिड पासून एक हायड्रोजन घेऊन बेस फॉर्म होऊन झाला म्हणजे हा HCl पासून Cl निगेटिव्ह बेस तयार झाला मग हे झाले कॉन्जुगेट बेस पेअर नंतर हा बेस पासून ऍसिड तयार झाला याला म्हणतात कॉन्जुगेट ऍसिड ऑफ दॅट बेस आणि या जुळीला काय म्हणतात कॉन्जुगेट बेस पेअर ऍसिड बेस पेअर लक्षात आता द बेस प्रोड्यूस बाय ऍक्सेप्टिंग अ प्रोटॉन फ्रॉम एन ऍसिड या ऍसिड पासून हा बेस तयार होऊन झाला म्हणजे पा द बेस प्रोड्यूस बाय ऍक्सेप्टिंग द प्रोटॉन फ्रॉम एन ऍसिड ऍसिड पासून बेस तयार होऊन झाला इज द कॉन्जुगेट बेस ऑफ दॅट ऍसिड म्हणजे या ऍसिडचा हा कॉन्जुगेट बेस असणार आता हा बेस पहा आता द ऍसिड इज प्रोड्यूस ऍसिड प्रोड्यूस होऊन झाला कधी वेन द बेस ऍक्सेप्ट प्रोटॉन हा बेस प्रोटॉन ऍक्सेप्ट करते त्यास ऍसिड तयार होते त्याला म्हणतात कॉन्जुगेट ऍसिड ऑफ दॅट बेस आणि या दोन पेअरला म्हणतात कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणजे याचा हे ऍसिड संघ हा बेस या बेस सोबत हा ऍसिड याला कॉन्जुगेट पेअर म्हणतात कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर हा टॉपिक महत्वाचा आहे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे कॉन्जुगेट ऍसिड बेस म्हणजे हा HCl हा Cl निगेटिव्ह तयार होते मग हा झाला ऍसिड हा Cl झाला बेस ऍसिड बेस कॉन्जुगेट येस टू ओ एजोन नेक्स्ट पॉझिटिव्ह घेते इथं होते H3O पॉझिटिव्ह म्हणजे हा बेस पासून ऍसिड तयार होऊन राहिला हा सुद्धा झाला कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर याला म्हणतात कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर आज आपण अर्नियस थेरी मध्ये पाहिलं नंतर लॉरी ब्रॉन्स्टेन थेरी पाहिली आणि तीन नंबरचा कन्सेप्ट पाहिला आपण कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणजे कोणत्या ऍसिड पासून कोणता बेस तयार झाला आणि कोणत्या बेस पासून कोणता ऍसिड तयार झाला त्याला म्हणतात कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर अशा प्रकारे हा कन्सेप्ट क्लिअर झाला उद्या आपण याच्या पुढचा कन्सेप्ट घेऊ आजसाठी एवढंच.